नमस्कार मित्रहो, आमच्या इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशन व IVVP ऑनलाईन या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत. मित्रहो, सध्या ITI प्रवेश प्रक्रिया चालू आहे. काहींचे प्रवेशही झाले आहेत. सर्वसाधारणपणे सप्टेंबरपासून आपले अकॅडमिक सुरू होईल किंवा काही ठिकाणी टीचिंगला सुरुवातही झाली असेल. नुकतेच दैनिक पुढारीने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी सुमारे 1.5 लाख विद्यार्थ्यांनी प्रथम पसंती दिलेली आहे व त्याखालोखाल वायरमन ट्रेडसाठी 90,000 विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवलेली आहे. यावरून एक बाब अधोरेखित होते की इलेक्ट्रिशियन व वायरमन ट्रेडला भविष्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी या उपलब्ध होणार आहेत. आमच्या पब्लिकेशनच्या माध्यमातून श्री LD ढगे सर यांनी नवीन सिलेबसप्रमाणे इलेक्ट्रिशियन व वायरमन ट्रेडच्या विद्यार्थ्यांकरिता मातृभाषेतून थेअरी, प्रॅक्टिकल व ऑब्जेक्टिव्ह पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. आज आपण त्यांच्या इलेक्ट्रिशियन थेअरी प्रथम वर्ष या पुस्तकाचा थोडक्यात रिव्ह्यू घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. आपणासमोर हे आहे इलेक्ट्रिशियन प्रथम वर्षाचे पुस्तक, ज्यामध्ये 432 पेजेस आहेत आणि याची किंमत 330 रुपये ठेवलेली आहे. सर्वप्रथम आपण इलेक्ट्रिशियन थेअरी प्रथम वर्षाला कोणता सिलेबस दिलेला आहे तो पाहूया. आपणासमोर सिलेबस दिसत आहे. डिस्क्रिप्शनमध्ये स्कोप ऑफ द इलेक्ट्रिशियन ट्रेड, सेफ्टी रूल्स, सेफ्टी सायन्स अशा प्रकारे हा सिलेबस दिलेला आहे. आपण तो DGT वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची PDF लिंक दिलेली आहे. आपण तेथूनही तो डाउनलोड करू शकता. सिलेबसमध्ये 12 चॅप्टरचा समावेश केलेला असून 106 लेसनचा अभ्यास या ठिकाणी करावायचा आहे. आपणासमोर चॅप्टरची नावे दिसत आहेत, जसे की सुरक्षितता व हँड टूल आहे, बेसिक इलेक्ट्रिकल प्रॅक्टिस आहे, AC सर्किट आहे, बेसिक वायरिंग प्रॅक्टिस आहे, इल्युमिनेशन आहे, डोमेस्टिक अप्लायन्सेस आहे. अशा प्रकारे हे 12 चॅप्टर आहेत व ह्या 12 चॅप्टरमध्ये 106 लेसन्स दिलेले आहेत. आपण आता टॉपिकनिहाय माहिती घेऊयात. आपला पहिला टॉपिक आहे सुरक्षितता व हँड टूल, ज्यामध्ये 1 ते 16 लेसन्स दिलेले आहेत, जसे की सेफ्टी सायन्स कोणते आहेत, आगविजनाची साधने कोणती आहेत, वेस्ट मटेरियलचे व्यवस्थापन कसं करायचं, त्याचं डिस्पोजल कसं करायचं, एनी कोर्स म्हणजे काय, ड्रिल व ड्रिलिंग मशीन कशी हाताळायची, फायलिंग टूल्स कोणते आहेत, कटिंग टूल्स कोणते आहेत, असे लेसन्स या पहिल्या चॅप्टरमध्ये दिलेले आहेत. दुसरा चॅप्टर आहे वायर्स, जॉईंट, सोल्डरिंग व अंडरग्राउंड केबल, ज्यामध्ये 17 ते 26 लेसन्सचा समावेश केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला विजेची ओळख होणार आहे, कंडक्टर मटेरियलची माहिती मिळणार आहे, वायरचे जॉईंट्स आहेत, अंडरग्राउंड केबल्सचे माहिती मिळणार आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे बेसिक इलेक्ट्रिकल प्रॅक्टिस, ज्यामध्ये लेसन नंबर 27 ते 37चा समावेश केलेला आहे. याच्यामध्ये ओहमचा नियम आहे, किरचॉपचा नियम अभ्यासावायचा आहे, DC सिरीज सर्किट आहे, पॅरलल सर्किट, शॉर्ट सर्किट, ओपन सर्किट, ओहम मीटर कसे वापरायचे, व्हीटस्टोन ब्रिज म्हणजे काय, तसेच सिरीज व पॅरलल कॉम्बिनेशन सर्किट म्हणजे काय, इत्यादीचा अभ्यास या युनिटमध्ये तुम्हाला करावायचा आहे. नेक्स्ट आहे मॅग्नेटिझम व कॅपॅसिटी, ज्यामध्ये 38 ते 44 लेसनचा समावेश आहे. याच्यामध्ये मॅग्नेटिक म्हणजे काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचे तत्व काय आहे, कॅपॅसिटरचे प्रकार कोणते, त्याचे कार्य काय आहे, इत्यादीची माहिती मिळणार आहे. पुढचे युनिट आहे AC सर्किट, यामध्ये 45 ते 56 लेसनचा समावेश केलेला आहे. पुढचा टॉपिक आहे सेल्स व बॅटरी, ज्यामध्ये लेसन क्रमांक 57 ते 61चा समावेश आहे. प्रायमरी सेल, सेकंडरी सेल्स, सेलची जोडणी कशी करायची, सोलार सेल म्हणजे काय, बॅटरीची निगा देखभाल कशी ठेवायची, इत्यादीचा अभ्यास तुम्हाला या युनिटमध्ये करावायचा आहे. पुढचा चॅप्टर आहे बेसिक वायरिंग प्रॅक्टिस, यामध्ये लेसन क्रमांक 62 ते 68चा समावेश केलेला आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रिकल ॲक्सेसेसकरिता कोणते BIA सिम्बॉल वापरायचे आहेत, डोमेस्टिक वायरिंगचे तत्व काय आहे, कंड्यूट वायरिंग काय आहे, सर्किटचे कनेक्शन कसे करायचे, इत्यादीची माहिती मिळणार आहे. पुढचं टॉपिक आहे वायरिंग इन्स्टॉलेशन व अर्थिंग, त्यामध्ये लेसन क्रमांक 69 ते 77चा समावेश केलेला आहे. याच्यामध्ये IA रूल्सनुसार एनर्जी मीटर बोर्ड कसे इन्स्टॉलेशन करायचे, डोमेस्टिक वायरिंगकरता एस्टिमेशन कॉस्टचे
इस्टिमेशन कॉस्ट कशी काढायची, अर्थिंगचे प्रकार कोणते आहेत इत्यादीची माहिती तुम्हाला या ठिकाणी अभ्यासावयाची आहे. पुढचा युनिट आहे इल्युमिनेशन, प्रकाश व्यवस्था. पुढचा नेक्स्ट टॉपिक आहे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, ज्यामध्ये तुम्हाला लेसन क्रमांक 83 ते 92 याचा अभ्यास करायचा आहे. पुढचा युनिट आहे डोमेस्टिक अप्लायन्सेस, म्हणजे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरावयाचे इलेक्ट्रिकल उपकरणे, जसे की इंडक्शन हीटर असेल, मिक्सर असेल, वेट ग्राइंडर असेल, मग याची निगा देखभाल कशी ठेवायची इत्यादीची माहिती या ठिकाणी होणार आहे. लास्ट आहे ट्रान्सफॉर्मर, ज्यामध्ये लेसन क्रमांक 98 ते 106 यांचा समावेश केलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, या पुस्तकामध्ये प्रत्येक टॉपिकवर QR कोड दिलेला आहे, जो IVVP ॲपवरून स्कॅन करावायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला त्या टॉपिकवरील लेसनच्या माहितीचा व्हिडिओ पाहता येईल. IVVP ॲपबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तेव्हा तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व आमच्या IVVP ऑनलाईन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनमधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणास मिळेल. धन्यवाद.